पवारसाहेब म्हणतात कशाला रे गेलता त्या लिंबोडीत, मी आयुष्यात गेलो नाही, तू कशाला गेलता रे लिंबोडीला? आणि सुप्रियाताई जवळच आम्ही हवेच मतदार कोणालाच करणार नाही, करत नाही करू नाही, पण हाताला धरल्याशिवाय उतरा येत नाही पायरी येऊन होऊ दे चालते काय, आपल्याला गरीब माणसाला कोणीच ओळखत नाही, मन तरुण पाहिजे असलं तरी शरीर नाही ना तुमचं साथ देत, त्याच्यामुळे तुम्ही नाही एवढं धाडाने काम करू शकत, आता तर काय कारभार करायचा, चौसष्ट 65 झाले त्यांनी सगळं दादांची हातात सोपवाय पाहिजे, आता साहेबांनी रिटायर व्हावं, कुठे आलं तर पवारच नाही कसं पटले असं त्याच्या ताब्यात द्याय पाहिजे महाराज, आमचा सोन्यासारखा माणूस दादांनी गुतवलाय 2 वर्ष झाले, आधी दादा चुकी जाईल आणि वय झाले की माणसाने थांबावं, ठीक आहे काही 10 वर्षात काही केलं नाही। हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची, तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी, साखरपुडा, लग्न समारंभ, रिसेप्शन, डोहळे जेवण, बारसे, बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व AC हॉल अगदी मोफत, 1500 लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन, AC हॉल, साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाई, HD प्रोजेक्टर, फ्री वायफाय, भव्य स्टेज, सेल्फी पॉइंट, कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण। हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची। नमस्कार मंडळी, लोकसभेची वारी आली आहे आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत इंदापूर तालुक्यामधील निंबोडे गावामध्ये। अहो नमस्ते, काय म्हटलं, कसं होईल वातावरण काय काय, आता आधी दर लकडा आहेच की पहिल्या प्रश्न काय, पहिला प्रश्न काय, त्यांनी काय कमी केलंय असं समजा 2000 देते अन्नधान्य फुकट आणि काय द्याय पाहिजे आपल्याला, म्हणजे आपलं समजत फुकट कसं होईल, आधी दर लकडा आमचं जवळजवळ 60% गाव आहे जवळ, पवारसाहेब आणि आजीदादा एकत्र होते आता वेगळे झाले, तुम्हाला बरोबर आमचं हो आजीदादाकडे काय, आता आजीदादा काय कारभार करायचा, त्यांचं वय 64-65 झाले, आता काय ना आजीदादा मुळे समजा एवढं होत ननंदभाऊ जो एकाच घरातले असं असलं तर कोणाला तरी द्यावंच लागेल आजीदादाकडे, आजीदादा हो 100% मामा नमस्कार, नमस्कार, ऐकलं काय तेच मत आहे आपलं, दुसरं काय म्हणजे गावाचं हे चालेल गावकरच जे आपण करणार, अजित दादा नमस्कार, नमस्कार बर काय वाटतंय तुम्हाला, काय वाटतंय बर का, दोन्ही सारखेच आहे ते साहेबांनी सारखं कर्मचारी चांगलं केलंय, दादाने गावात पाणी दिलंय, आम्हाला दोघारा सोडून नाही, कुठे आलं तर पवारच नाही आमच्या त्याच्यावर पायरा नाही, नंतर भावाच्या गावात तुम्हाला आपल्याला आहे त्यांच्या एकाच घरात आहे, आमचा तरुण पिढी समजा तरुण वगैरे साहेब आपलाच आहे आणि दादा आपला आहे, दादा फुल माताने येणार आहे पाहुणीला, आता लोक नाही 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 देखील पाहुणे म्हणते बर का, त्यांचं वडील त्यांचे भाऊ बहीण आहे त्यांची बहीण, मामा नमस्कार, कसं होईल 12 मध्ये एकाच घरात 2 उमेदवार आहेत, काय तर गाव द्यायचं मानाला द्यायचं आपण काय एकटंच काय सगळ्याच्या बरोबर द्यायचं कुणाला देते त्यांना, पवारसाहेब आणि आजीदादा वेगवेगळे झाले होऊ दे चालते काय, आपल्याला गरीब माणसाला कोणीच ओळखत नाही ओळखत, मग काय तर आपल्याला दिसणार नाही सांगा काय, आपण कसं काम आहे 12 आजीदादांचं, चांगलं आहे चांगलं आहे, पाणी आहे का, पाणी आहे आहे, चारा ही जाणवर असली काय, आता दुष्काळ झाला काय जाणवते त्या, आता उन्हाळा असल्यामुळे माणसं जाणवते काय जाणवते, कस काय ही निवडणूक एकाच घरात 2 उमेदवार आहेत, कशी होईल वाटते होईल, पण अजितदादा हो 12 कौल अजितदादा नाही हो, प्रत्येकाच्या तोंडात अजितदादाच नाव निघते, काही 10 खासदार असताना काय केलंय का नाही, नाही काय काय काहीच केलं नाही, नाहीच केलं, केलंय म्हणते संसद रत्न पुरस्कार मिळाले जनतेच्या समस्या, शरद पवार अजून आला नाही, आलं नाहीत हो, अजितदादा येतात का, हो अजितदादा 2-3 वेळा बर, यंदा तुमचा कौल हो अजितदादा बर,
शेवटी निसर्गाच्या पुढे माणसाचा इलाज चालत नाही. त्यांनी करायचा नाही शिरसाय योजना केली, परंतु खडक वाचल्यातच पाणी नाही तर दादा जा नाही शिरसायला देणार कुठन. खडक वाचल्यावर पुन्हा जर तुम्ही पाण्यासाठी थांब हे केलंय तर मग खडक वाचल्यावर पाणी आलं तर दादा जा नाही शिरसायला देऊ शकतील. त्याच्यामुळे खडक वाचला योजना जाना शिरसाय खास बारामतीच्या ड्राय भागासाठी केली होती. आता त्याला पाणी नाही म्हणल्यावर दादा तरी काय करणार आहे असंय ना. किती लीड मिळेल? किती लीड मिळेल? 50,000 लीड मिळेल. एवढा विकास केलाय अशी घासून होईल वाटते? घासून होणारच आहे. शेवटी शेवटी कसं आहे घासून ही होणारच आहे, पण वहिनीच निवडून येणार आहे. वहिनी येणार? हा 100% वहिनी निवडून येणार. खेळायला लागली निवडणुकी कसं होईल बारामतीत? बारामतीत मंडळी निवडून येईल. आणि चित्र तसं आहे ना? काय चित्र? चित्र म्हणजे आता काय वयस्कर माणसाचं काय काय संसार पुतणी हीच उड्या मारतोय माणूस अजून पोहोचतोय. हा म्हणूनच आता आम्ही पोरासाच्या हातात देऊन टाकलं. त्यांना गोळ द्यायला दिलं पाहिजे तर हीच खरी गोष्ट आहे. हा हे माणूस म्हणला तीच खरे. अजित पवारांचं चित्र लागणार. विकास केलाय? विकास एक नंबरचा विकास केलाय. एक नंबरचा विकास केलाय. पवार साहेब आमचे एकत्र कुटुंब होतो ते वेगळं झाले. त्याच्याबद्दल तुम्हाला काय काय त्यांनी ते वेगळं आज म्हणायचं दाखवचं वेगळंपणाचं की पवार साहेब ऐकत नाही त्यांचं. ऐकत नाही? ऐकत नाही. त्याच्या म्हणून काय असेल त्यांनी सोडून द्याय पाहिजे सगळं. हा लोक असं पटले असं त्याच्या ताब्यात द्याय पाहिजे सगळं. हा अरे हे जे मंडळ वयस्कर माणसं आमचा तर 85-86 होय. आम्ही पोराच्या ताब्यात देऊ. आम्ही शब्द पोराचा ओढत नाही. खरी का खोटी बात आहे? एवढंच आहे, दुसरं काय नाही. काय बरोबर त्यांनी सांगितलं ते काय वाटतंय? हा दादाच येते. हा एवढं कसं काय तुमचा विश्वास? विश्वास म्हणजे दादाने त्याची कामं बी केलेली. काम केले? हो बोलतो म्हणजे वाघच आहे तो. हा काम नाही केली त्याच्यामुळे आम्ही दादा नाराज आहे. नाराज आहे? आमचा सोन्यासारखा माणूस दादाने गुतवलाय 2 वर्ष झाले. काय बोलतो? दादांच्या दारात आम्ही 10 वेळा गेलो त्याच्यामुळे आम्ही दादा नाराज आहे. सध्या अजित दादा सध्या नाराज आहे. कोण खात? मतदान कोणालाच करायचं नाही. दादा बी जवळच आहेत आम्हाला आणि सुप्रियाताई बी जवळच, त्यामुळे आम्ही हवेच मतदान कोणालाच करणार नाही. करत नाही. संपूर्ण देशाचं बारामतीकडे लक्ष लागलंय. एकाच घरातले 2 उमेदवार आहे. काय होईल? तुतारी. तुतारी का वाटते? पवारसाहेब. पवारसाहेब पवारसाहेबापासून वेगळे झाले. या काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? आधी दादा चुकीच आहे. चुकीच आहे. खासदार कोण होईल? सुप्रिया सुळे. नानांकी भाऊ सुप्रिया सुळे. सुप्रिया ताई 10 वर्षात काय असं केलंय की या मतदारसंघात सगळे दवाखान्याचं बघितले सगळी शेतकऱ्यांसाठी बघितले. त्यामुळे सुप्रिया सुळे पसंत कधी या गावामध्ये आलेत का? ते होय नाही वेळा. आता 12 तारखेला आणि एकदा त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला. वहिनीची ओळख नाही. ओळख नाही. देशाचे पूर्ण लक्ष लागले या बारामतीकडे. एका घरातले 2 उमेदवार. काय होईल वाटत? काय आता काय दादा येतील निवडून वहिनी. दादा वहिनी का वाटते? वहिनी कामाचा माणूस आहे दादा. कामाचा माणूस. बारामतीसाठी काय केले दादा? आता तिथले जनतेलाच माहिती, आम्हाला तर माहिती सगळं सगळं केलंच की सगळं केले दादानी केले. सध्या आता उन्हाळा चालू आहे. काय परिस्थिती अशी पाण्याची काय जाणवते? आम्हाला तर सध्या जाणवत नाही पाणी कॅनलमुळे जाणवत. मामा नमस्कार. नमस्कार. तुम्हाला काय वाटतं देशाच्या निवडणुकीकडे या बारामतीकडे लक्ष लागले? कोण होईल खासदार? एकाच घर महाराष्ट्रामध्ये पवार नावाकडे घेऊबा काय कुठली गोष्ट नाही. हा पहिला मुद्दा. जनतेसाठी त्यांनी जीवाचं रान केलं जनतेसाठी आतापर्यंत हे सगळ्यात दुनियेने पाहिलेले. गोरगरी पाणी अमक उदमक या सगळ्या गोष्टीला त्यांनी साथ देत 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 माणसाचे जेवण समाधानी चुकी ठेवले. पवारसाहेबांच्याच मार्गदर्शनाखाली मुलं म्हणजे असतात ना. आणि वय झाले की माणसांनी थांबावं. ठीक आहे, दादाने जे केलं ते आतापर्यंत या कामकाजामध्ये महाराष्ट्रात काही
असं कुठलं बोट लावायला असं जागा नाही कुठं, म्हणजे जे काय सत्य आहे ते सत्यच आहे. पवार साहेबांची एवढं वय झाले तरी अजून पावसात उन्हा वाऱ्यात सगळं सगळं खरं घे, कारण नाही त्यांचं ते ध्येय आहे आणि त्यांच्या जे काही म्हणजे पहिल्यापासून जे आहे ते त्यांचं ते टिकतच आलेले नाही असे. परंतु ह्या आता साहेबांचं वय झालं भाषणात असं म्हणते ते अजून मी म्हातारा नाही झालो. असू दे गे ते माणसाचं असतं बरोबर आहे, पण त्यांचं ध्येय आहे सगळं करतो म्हणजे करत राहायचं. आणि आजीदादानी सगळ्या गोष्टी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली केल्या, पण सगळ्या गोष्टी आजीदादानी लोकांना जे काय असेल ते सगळ्या गोष्टीनं साथ दिली. म्हणजे पाणी झालं येडवाकडे थोडंफार लोकांना निदान लय राहिले ना पोटाला निदान थोडंतरी त्यांनी ते पोचवलं. मग म्हणजे माणसांना बाबा काही समाधान आहे. काय वाटतं यांना बारामतीमध्ये काय होईल? बारामतीमध्ये अजित दादांचं सीट लागणार आहे 100%. दादांची कामच तशी तो काम बघून माणसं मत देतात. ताईंनी 10 वर्ष काही 10 वर्षात काही केलं नाही आणि आमच्या गावात एकदा सुद्धा आल्या नाही ताई. आल्याच नाही, आल्याच नाही ताई. पवार साहेब म्हणतात कशाला रे गेलता त्या लिंबोडीत, मी आयुष्यात गेलो नाही, तू कशाला गेलता रे लिंबोडीला. आणि काय त्या दादाचं आपलं त्या साहेबांचं ताईचं गुणगण गावत. एवढा माणूस त्याच्यापासून काही सुद्धा फायदा नाही. एवढा माणूस वयस्कर होत आज उन्हातानात सुद्धा लोकांच्या भेटी गाठी घेत. ती स्वार्थापोटी चाललंय सगळं. त्यांनी सगळं दादांच्या हातात सोपवाय पाहिजे. आता साहेबांनी रिटायर व्हावं, रिटायर व्हावं, रिटायर व्हावं असं जनतेला पण वाटतंय. अजून मी तरुण आहे, माय नादाला लागून तरुण आहे, पण हाताला धरल्याशिवाय उतरा येत नाही पायरीहून. पायरीहून उतरताना सुद्धा त्यांना हाताला धरावं लागतंय. आणि तरुण कशाचं, मन तरुण पाहिजे असलं तरी शरीर नाही ना तुमचं साथ देत, त्याच्यामुळे तुम्ही नाही एवढं धाडानीने काम करू शकत. दादाचा विकास बारामतीत कुठल्याही ठिकाणी जाऊन बघा, बारामती का दिल्ली ही माणसाला लवकर लक्षात यायचं ना, असं दादाचा विकास आहे. कॅनल प्रॉपर चौक असू द्या, पेन्सिल चौक असू द्या, EMIDC कुठलाही भाग, आणि नदीच्या कडेने फिरा तुम्ही, नदीच्या कडेने त्यांनी किती सुशोभित केलंय. अजून काही बारामतीतले अशी गाव आहेत की त्या गावांना आता सध्या टँकरची परत, त्याला नैसर्गिक दृष्ट्या काय. आता आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.